अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। आपण आहे काही समाजाचे व देशाचे देणे लागतो या उदांत हेतूने जामनेर येथील फेमस भैया हेअर डिझायनर चालवत असणारे रवींद्र तासेवाल उर्फ भैया तसेच त्यांचे दोन सहकारी मित्र हेमंत राऊत व गोपाल पवार यांनी 26 जानेवारी निमित्त जामनेर तालुक्यातील सर्व वसतिगृहातील गरीब विद्यार्थ्यांची मोफत हेअर कटिंग करून देत एक नवा आदर्श निर्माण केला आहे। वडिलांच्या निधनानंतर रवींद्र यांचा सांभाळ त्यांच्या आईने काबाड कष्ट करून केला। हालाकीच्या परिस्थितीमुळे फार कमी वयात त्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी लागली। त्यामुळे परिस्थितीची जाण असणारे रवींद्र तासेवाल यांना गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या परीने काहीतरी करण्याची इच्छा मनात असतानाच त्यांना 26 जानेवारी निमित्त सर्व वसतिगृहातील विद्यार्थ्यांची मोफत कटिंग करण्याची कल्पना सुचली व त्यांनी ती आपल्या सहकारी मित्रांना बोलूनही दाखवली आणि 23 जानेवारी व 24 जानेवारीला आपले सलून पूर्ण वेळ बंद ठेवून स्वतः संपूर्ण जामनेर तालुक्यातील वसतिगृहांमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांची मोफत हेअर कटिंग करून दिली। या उपक्रमात तोंडापूर येथील रसू जैन माध्यमिक विद्यालयाच्या छत्रपती श्री संभाजी महाराज मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह, वाकोद येथील राणी दानजी जैन विद्यालयातील जयहिंद मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह, वाकडी येथील अण्णासाहेब भास्करराव गरुड विद्यालयाचे विवेकानंद मागासवर्गीय वसतिगृह या वसतिगृहांचा समावेश असून त्यात तब्बल 100 विद्यार्थ्यांची हेअर कटिंग त्यांनी मोफत करून दिली आहे। मुख्याध्यापक रानांजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय वाकोद तालुका जामनेर। आमच्या विद्यालयाला संलग्न जय हिंद दलित वसतिगृह या ठिकाणी आहे आणि या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी जामनेर येथील भैया सलूनवाले यांच्याकडून अतिशय स्तुत्य असा एक उपक्रम त्यांनी राबवलेला आहे। वसतिगृहातील गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्वतःच्या सलूनमधील त्यांचे सहकारी यांना सोबत घेऊन या गरीब विद्यार्थ्यांची कटिंग त्यांनी कोणत्याही प्रकारचं शुल्क न घेता या ठिकाणी ते करत आहेत आणि गरीब विद्यार्थ्यांचा अतिशय चांगला असा उपक्रम भैया भाऊ सलूनवाले जामनेर यांनी राबवलेला आहे आणि त्यांनी कबूल केलं आहे की यापुढे सुद्धा आणखी 5-6 महिन्यानंतर ते या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये परत पुन्हा येतील आणि विद्यार्थ्यांची कटिंग त्या ठिकाणी कोणतेही शुल्क न आकारता त्या ठिकाणी ते करून येणार आहेत आणि विद्यार्थ्यांनासुद्धा या उपक्रमामुळे अतिशय आनंदानं झालेला आहे आणि खरोखर त्यांची परिस्थिती नसते या ठिकाणी इतका खर्च करणे सुद्धा, परंतु आता कोणत्याही प्रकारचे पैसे न देता त्यांची कटिंग होते त्यामुळे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी वस्त्राचे विद्यार्थी हे आनंदी झालेले आहेत। भैया भाऊंच्या या उपक्रमाबद्दल मी विद्यालयाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि असे चांगले उपक्रम त्यांनी इतर विद्यालयातसुद्धा राबवावे अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो। आज आमच्या या विद्यालयामध्ये भैया सलून जामनेर यांच्यातर्फे अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे, आपण या भारतामध्ये राहतो आणि भारताचं काहीतरी देणे लागतो आणि म्हणून या निमित्ताने भैया सलून जामनेर यांनी बरेच असे आमचे वसतिगृहाचे जे मुलं आहेत त्यांचे जे डोक्यावरचे केस वाढलेले आहेत ते केस कमी झाले पाहिजे आणि एक चांगले असे विद्यार्थी दिसले पाहिजे यासाठी एक चांगल्या प्रकारचा स्तुत्य असा उपक्रम या भैया सलून यांनी राबवलेला आहे। खरोखर त्यांना आम्ही धन्यवाद देतो। असं म्हणतात की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे। अशाच प्रकारचा एक माणूस जामनेर येथील भैया की या शाळांमध्ये जे गोरगरीब विद्यार्थी असतात वसतिगृहामध्ये विद्यार्थी असतात त्यांची परिस्थिती नाजूक असते, तर
एक त्यांची केस कर्तन करून कुठेतरी एक सामाजिक बांधिलकी आपण जपावी म्हणून त्यांनी जो हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे तो खरोखर कौतुकास्पद आहे. त्यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.